दिल्लीमध्ये एक वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. दिल्लीची थंडी होती, त्या थंडीत ते बसले. दिल्लीचा कडक उन्हाळा होता, त्या उन्हाळ्यात बसले. 12 महिने शेतकरी कुटुंबाच्या सगळ्या लोकांच्या सह दिल्लीच्या सीमेवर बसतात, मागणी करतात, आणि 12 महिने सत्तेवर बसलेले मोदी सरकार आणि त्यांचे सहकारी हे धुंकून सुद्धा तिकडं पाहायला तयार नाहीत. एवढा शेतकऱ्यांचा अपमान दुसऱ्या कुठल्या सरकारने या देशाच्या इतिहासात कधी केला नव्हता. ही दृष्टिकोन आज भाजप हा सरकारची आहे. त्या मणिभूलमध्ये दोन समाजामध्ये संघर्ष आहे. आया बहिणींच्या हल्ल्या होतात, आया बहिणींची झिंड काढली जाते, आणि आया बहिणींची व्यायाम केल्याच्या नंतर सुद्धा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या या भगिनींना वाचवण्याच्यासाठी सत्तेचा वापर करत नाही. पार्लमेंटमध्ये याची चर्चा झाली तरी त्याबद्दल बोलायला तयार नाही. ही स्थिती आज या देशामध्ये झाली, आणि त्याचा अर्थ हा आहे की या आया बहिणींची इज्जत सन्मानाची ताकद ज्या सरकारच्यामध्ये नाही, त्या सरकारला सत्यव्यवसायाचा अधिकार नाही. ही भूमिका तुम्ही सगळ्यांनी सांगितली पाहिजे. याचा अर्थ देशाचे प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री नाही, आपल्या राज्याच्या हिताची जपणूक करणारे प्रधानमंत्री आहेत. असं जर म्हणलं तर त्याचा उदय त्यांना त्या ठिकाणी द्यावं लागेल. मला असं वाटतं की एकेकाने आम्हाला लोकांच्यावर काम केलेले लोक काहीतरी स्वाभिमान असेल. घरातल्या महिलांनी सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही आमच्या टीका करताय, आमच्या हल्ले करताय, ज्या प्रकारे तुम्ही आमच्या धार घालताय, याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, त्याला आमची चालले. पण ही एक भगिनी म्हणू शकते, पण त्या घर कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्यांनी म्हणलेलं मी काय ऐकलं नाही. त्यांनी एकंदर एकच गज बघितली, एकच गज त्यांनी केली की जे भगिनींनी धाडस दाखवलं ते धाडस दाखवायच्या ऐवजी आपण असं ईडीच्या दरबारात जाऊन बसू, भाजपमध्ये जाऊ, ते म्हणतील तिथं बसू आणि यातनं आपली सुटका करून घेऊ, या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. शांत ऐकून घ्या, ऐकून घ्या, ऐकून घ्या. बस बस शांत शांत. अच्छा शांतता. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा ज्यांचा ज्यांचे आत्ता समान विचार ऐकले ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष जयंतराव पाटील, व्यासपीठावर बसलेले सर्व सहकारी आणि अतिशय उत्साहानं हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेले आपण बंधू भगिनी, मला आज अतिशय आनंद आहे. बऱ्याच दिवसातून कधी नगरीमध्ये 2 शब्द बोलायची संधी ही मला स्वतःला मिळाली. कजवी नगरी हे महाराष्ट्राचाच काय पण देशाला एक दिशा दाखवणारी नगरी आहे. ती शाहू महाराजांची नगरी आहे की ज्या राजानं दिलेली सत्ता ही सामान्यांच्यासाठी वापरायची असते याचा आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर दिला. 2 राजे
हे अखंड अक्षर सगळ्यांच्या अंतःकरणात आहे. एका राजाचं नाव श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज एक असे राज्य होऊन गेले की त्यांनी राज्य उभं केलं, पण ते राज्य आपल्या कुटुंबाचं नव्हतं. या देशामध्ये अनेक राज्य झाले. दिल्लीमध्ये मोगलांचं राज्य, औरंगाबादमध्ये देवगिरीच्या यादवांचं राज्य, हैदराबादला निजामाचं राज्य, छत्रपतींचं राज्य हे कधी भोसल्यांचं राज्य नव्हतं. रयतेचं राज्य, शेवटच्या माणसाचं राज्य, ही सत्ता जनतेची सत्ता आणि हा आदर्श शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या समोर दिल्याच्या नंतर दुसरे एक असे राजे या देशात होऊन गेले की त्यांनी आपली सगळी सत्ता आणि हुकूम हा सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी सतत राबवला. चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दिला नाही, खोट्या गोष्टीचा पुरस्कार केला नाही. ढोंगी लोकांच्या विचाराला त्यांनी कधी संमती दिली नाही. त्या राजांचं नाव शाहू महाराज. मला एक गोष्ट आठवतो, एकदा शाहू महाराज कोल्हापुरात जिथे असताना कोल्हापुराच्या काही सरदार लोकांनी त्यांना सांगितलं की कर्नाटकातून एक विद्वान माणूस येतोय आणि त्याला उद्याचं भविष्य करतो, तुम्ही त्यांना भेटा. तो फार जाणकार आहे, त्याला उद्याचं करतो. शाहू महाराजांनी त्याला सांगितलं की माझा असं गोष्टी विश्वास नाही, त्यामुळे मी काय भेटत नाही. पण लोकांनी फार आग्रह केला, शेवटी हो म्हणजे आणि दिवस ठरला. दिवस ठरल्याच्या आधी तो विद्वान माणूस ज्याला भविष्य कळतं तो कोणी संस्थानात आला. महाराजांना भेटायचा दिवस ठरला, महाराजांना भेट झाली आणि महाराजांच्या भेटीच्या नंतर तो रडायला लागला. शाहू महाराजांनी विचारलं की तू रडतोय का? त्याने तुमच्या राज्यात मी आल्याच्या नंतर तुमच्या पोलिसांनी मला पकडलं, तुरुंगात टाकलं, 2 दिवस जेवण दिलं नाही आणि मला चार खबरी दिल्या. शाहू महाराज म्हणजे असं झालं? हो म्हणजे असं झालं, अतिशय वाईट झालं. महाराजांनी त्याला प्रश्न विचारला, तू माझं भविष्य सांगायला इथं आला, शहाणे तुला काय इथं होणार आहे हे तुला आधी कळलं नाही? म्हणजे तुला तुझं भविष्य कळलं नाही तर तू माझं भविष्य काय सांगा? अशा प्रकारे गोंदगिरीचा पुरस्कार हा शाहू महाराजांनी कधी केला नव्हता. आणि त्या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक व्यक्तिगत गोष्ट सांगतो, माझी आई ही कोल्हापूरची होती. माझा जन्म दिलेली माता ही कोल्हापूरची होती आणि त्यामुळं कोल्हापूरच्या मातेच्या पुढची जन्मालयाचं भाग्य हे मला मिळालं ते माझ्या आयुष्याच्या इतरच्या कोणत्याही गोष्टीच्या होत्या हे मला या ठिकाणी सांगावचं वाटतं. आजची ही बैठक आहे, आजचा हा मेळावा आहे, आजची ही सभा आहे, याच्यामध्ये एका गोष्टीचा आनंद आहे मला की काल एक अतिशय मोठी गोष्ट जगात झाली, ज्याचा उल्लेख अनिल देशमुखांनी या ठिकाणी केला. सगळं जग काल संध्याकाळी आपल्या नजरा लावून बघत होतं चंद्रयान 3 हे चंद्रावर उतरणार आहे आणि ते उतरलं. एक ऐतिहासिक काम या देशातल्या तज्ञांनी करून दाखवलं. सगळ्या जगाची नजर
वारसाच्यामध्ये गेली. हे काम करण्याच्या संबंधीच्या महत्वाची भूमिका ज्याचा उल्लेख आधी देशमुखांनी केला त्या इस्रो नावाच्या संघटनेने केला आणि त्या इस्रो संघटनेला स्थापना करण्याची भूमिका ही जवाहरलाल नेहरूंनी केली. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, अटल बिहारी वाजपेयी असोत, अब्दुल कलाम असोत किंवा अगदी शेवटचे प्रधानमंत्री मोदी असोत, या सगळ्यांच्या प्रयत्नानं आज ही इस्रो संघटना जगाची महत्वाची झालेली आहे. यांनी हा चंद्रयान तयार केलं, पण ते तयार करण्याच्यासाठी विक्रम साराभाई नावाचे तज्ज्ञ, होमी सेठना, सतीश धवन अशी अनेक नावं संतायची की या सगळ्या जाणकारांनी याच्यामध्ये योगदान दिलं आणि त्यामुळं हे चंद्रयान आज चंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रस्थापित झालेले. याचं काय होईल, याचं काही दिवसांनी आपल्याला कळेल चंद्रात पाणी किती आहे, चंद्रात शेती करणं शक्य आहे का, चंद्रामध्ये सोनं किती आहे, चंद्रामध्ये चांदी आहे का, चंद्रामध्ये अनेक काही संपत्ती आहे का, या सगळ्या गोष्टीची कळेल माहिती ही या चंद्र यांच्या मार्फत कळेल. आणि ही माहिती एकदा कळल्याच्या नंतर पुढचं ह्याच्यात आपण यशस्वी झालो तर जगातल्या मानव समाजाला सन्मानानं जगण्याच्यासाठी यातून एक नवीन ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. एका बाजूने ही स्थिती आहे आणि दुसऱ्या बाजूने एक चित्र दिसतंय. ते चित्र काय, लोक महागाईनं त्रासलेले, लोक बेकारीने त्रासलेले या देशामध्ये चंद्रयान करण्याच्यासाठी अगदी कोल्हापूर जिल्ह्यातही सुद्धा लोकांनी त्या ठिकाणी कष्ट केले, महाराष्ट्राच्या लोकांनी कष्ट केले. असं असताना दुसऱ्या बाजूनं हे कष्ट करण्याची ताकद ज्या नव्या पिढीचं आहे त्या नव्या पिढीमध्ये बेकारीचं संकट हे ठिकठिकाणी बघायला मिळत आहे. दुसरी काही त्यांची मागणी नाही. आम्ही कष्ट करायला तयार आहोत, आम्ही घाम घालायला तयार आहोत, आमच्या घामाची किंमत द्या, घाम घालायची संधी द्या, बेकारीतून आमची सुटका करा, एवढी एकच मागणी आज या ठिकाणचे तरुण करत आहे. आणि तीच मागणी या देशाचा शेतकरी करतोय. काय शेतीची अवस्था आहे याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या पक्षांनी सांगितलं, पण एकच माहिती तुम्हाला सांगतो. काल 2 दिवसापूर्वी यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्राचा यवतमाळ जिल्हा, या जिल्ह्यामध्ये 18 दिवसामध्ये 24 शेतकरी शेवटी नाही लागणं आज या चौकाला जातो की जिथं आत्महत्या करण्याशिवाय दुसरा प्रश्न त्याच्या होतो नाही आहे. आणि अनेक ठिकाणी आपण बघतो, गेले काही दिवस आपण रोज वाचतो नाशिकमध्ये कांद्याची काय स्थिती आहे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत पाहिजे, कांदा उत्पादन करण्याच्यासाठी जो खर्च येतो त्याची रक्कम त्याच्या फर्जात मिळाली पाहिजे. जी मागणी पूर्ण करायची असेल तर कांदा हा जगात पाठवला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाहेर हा कांदा जात असताना मोदी सरकारने या कांद्यावर प्रचंड कर बसवला, 40% कर त्या ठिकाणी बसवला आणि एवढी मोठी एक्साईज ड्युटी बसवल्याच्यानंतर बाहेर देशामध्ये या देशाच्या कांद्याला गिराईक मिळाला आणि त्याचा परिणाम कांद्याचे भाव या देशात पडले. अनेक ठिकाणी लोकांनी आंदोलन केली, रस्ते आजवले, कांद्याच्या माला गळ्यात घातल्या, संघर्ष केला, सत्याग्रह केले, पण तरी केंद्र सरकार आणि आजचं राज्य सरकार त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्याकडं झुंकून बघायला तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय सांगितलं,
सरस्वत शेती मंत्री होते त्यावेळेला त्यांनी कांद्यासाठी काय केलं मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो. मी शेती मंत्री असताना कांद्यावर कर कधी बसवला नाही. परदेशात कांदा जाईल याची काळजी घेतली आणि एक दिवशी कांद्याच्या किमती वाढल्या त्यावेळेला हेच भाजप हो आले पार्लमेंटमध्ये गळ्यामध्ये कांद्याची माळ घालून आले. मला सभापतींनी विचारलं की तुमचं उत्तर काय या गोष्टीवर. मी त्यांना स्वच्छ सांगितलं की जिल्ह्यात शेतकरी कांदा पिकवतो. कांदा पिकवल्याच्या नंतर त्याला 2 पैसे मिळाले त्याला सन्मानाने जगता येत असेल तर मी त्या शेतकऱ्याच्या मागे उभं राहणार. तुम्ही कांद्याच्या माळा घाला नाहीतर कवड्याच्या माळा घाला. मी शेतकऱ्याची रक्कम कमी होऊन देणार नाही. त्याला जी काही किंमत मिळते त्यापेक्षा अधिक किंमत कशी मिळेल याच्याकडे माझं लक्ष राहील आणि त्याच्यानंतर तुम्ही सोन सुद्धा त्या ठिकाणी उभारले. कालची वर्षासाठी तुम्ही बघितले का कालच्या फेरफारमध्ये एक महत्वाची बातमी आली. कोल्हापूर जिल्हा हा ऊसाचं पीक घेणारा जिल्हा आहे. इथं साखर तयार होते गुळ तयार होतो आणि केंद्र सरकारमध्ये असा चर्चा चालू आहे की साखर परदेशात जाते तिच्या काहीतरी बंधनं घालूया. सप्टेंबर महिन्यापर्यंत साखर निर्यात करायला परवानगी दिली ती सप्टेंबर महिना झाल्याच्या नंतर साखर कदाचित परदेशात जाता येणार नाही नेता येणार नाही. आणि जर साखर तयार करून आपण परदेशात नेऊ शकलो नाही तर त्या साखरेची किंमत मिळणार नाही आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या घामाची किंमत ही मिळणार नाही. त्याची जबरदस्त किंमत ही कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना सुद्धा द्यावी लागेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी सांगतोय उद्यासाठी जे जे काही शेतकरी तयार करतो त्याला आवड कसा घालायचा ही भूमिका या सरकारची आहे. आताच्या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की दिल्लीमध्ये 1 वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. दिल्लीची थंडी होती त्या थंडीत ते बसले. दिल्लीचा कडक उन्हाळा होता त्या उन्हाळ्यात बसले. 12 महिने शेतकरी कुटुंबाच्या सगळ्या लोकांच्या सह दिल्लीच्या सीमेवर बसतात मागणी करतात आणि 12 महिने सत्तेवर बसलेले मोदी सरकार आणि त्यांचे सहकारी हे धुंकून सुद्धा तिकडं पाहायला तयार नाही एवढा शेतकऱ्यांचा अपमान दुसऱ्या कुठल्या सरकारने या देशाच्या इतिहासात कधी केला नव्हता ही दृष्टिकोन आज भाजप हा सरकारची आहे. आणि म्हणून अशा लोकांना सत्य बसवायचं का नाही सत्य दूर करायचं का नाही हा निकाल तुम्ही घेतला. एका बाजूने ही अवस्था आहे आणि दुसऱ्या बाजूने राज्य कोणासाठी चालू जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला की मणिपूर सारखं राज्य ईस्ट इंडिया ईस्टर्न इंडिया या ठिकाणची काही राज्य ज्याच्यात नागालँड येतं मणिपूर येतं सिक्कीम येतं अरुणाचल येतं आज कालच्या ठिकाणची स्थिती त्या मणिपूरमध्ये 2 समाजामध्ये संघर्ष आया बहिणींच्या हल्ल्या होतात. आया बहिणींची झिंज काढली जाते आणि आया बहिणींची व्यायाम केल्याच्या नंतर सुद्धा ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या या भगिनींना वाचवण्याच्यासाठी सत्तेचा वापर करत नाही. पार्लमेंटमध्ये याची चर्चा झाली तरी त्याबद्दल बोलायला तयार नाही ही स्थिती आज या देशामध्ये झाली. आणि त्याचा अर्थ हा आहे की या आया बहिणींची इज्जत सन्मानाची ताकद ज्या सरकारच्या मध्ये नाही त्या सरकारला सत्य व्यवसायाचा अधिकार नाही ही भूमिका तुम्ही सगळ्यांनी सांगितली झाली. आज आम्हाला रोजगार वाढवायचा आहे. रोजगार वाढवायचा असेल तर कारखानदारी यायला पाहिजे तरुणांना काम करायची संधी मिळाली. आज काय चित्र दिसतंय महाराष्ट्रात येणारे कारखाने आज गुजरातला नेले जातात. गुजरात हे काही बाहेरचं राज्य असं मी म्हणत नाही पण महाराष्ट्रात येणारा कारखाना इथून हलवायचा गुजरातमध्ये न्यायचा इथल्या तरुणांना
नोकरीची संधी जी होती ती घालवायची, याचा अर्थ देशाचे प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री नाही, आपल्या राज्याच्या हिताची जपणूक करणारे प्रधानमंत्री आहेत असं जर म्हणलं तर त्याचा उदय त्या नात्या ठिकाणी द्यावं लागेल. कितीतरी गोष्टी सांगतायची. आज ही जी सत्ता आहे त्या सत्तेचा वापर विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास कसा द्यायचा यासाठी वापरला देतो. आता ज्यांचं भाषण तुम्ही ऐकलं, अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, स्वच्छ भूमिका घेत होते आणि त्यांना आवड घालायचा म्हणून त्यांचा खोटा खचरा वाढला. 12 महिने 13 महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात राहतो, पण हा गृहमंत्री स्वाभिमानी माणूस होता. त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्या गटात या, तुम्ही आमच्या पक्षात या, जर आला नाही तर तुमची जागा आज आहे म्हणून यांनी स्वच्छ सांगितलं. माझी जागा तुरुंगात असो नाही तर आणखीन कुणी असो, मी सत्य हे सत्य म्हणणार, मी तुमच्याशी तडजोड करणार नाही. आणि त्या भागाची भूमिका या ठिकाणी घेतली, काही जे जेलमध्ये त्यांनी काढली. ही गस आज सामन्याचा संपादक राऊत ते लिहितात, टीका करतात, त्यांनाही तुरुंगात टाकलं. त्यांना एकच सांगितलं की तुम्ही हे बंद करा. त्यांनी सांगितलं सत्य लिहायचा अधिकार माझा आहे, तो मी बंद करणार नाही. त्यांनाही तुरुंगामध्ये टाकलं. नवाब मलिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रवक्ते, ते सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या गोष्टीवर टीका टिप्पणी करत होते, त्यांनाही तुरुंगात टाकलं. असं 2 महिन्यासाठी त्यांना जामीन मिळालेला आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टी प्रामाणिकपणाने समाजकारण करणाऱ्या लोकांच्या बाबतीत केल्या जातात आणि त्याचा परिणाम त्यांना असं वाटलं की आम्ही लोक त्यांना घाबरून जाऊ. एकदा निवडणुकीच्या आधी मला नोटीस आली, ईडीची नोटीस आली. ईडीची नोटीस मला आली आणि त्यांनी सांगितलं की ईडीच्या ऑफिसमध्ये तुम्ही या. मी त्यांना कळवलं तुम्ही या म्हणता उद्या या म्हणता, मी आत्ताच येतो येतो आत्ता आणि निघालो म्हणजे मी येतो हे जाहीर केल्याच्या नंतर पोलीस कमिशनर असो ईडीचे अधिकारी असो सगळे मुंबईला माझ्या घरी आले, हात जोडतो तुम्हाला पण तुम्ही ऐकायला घेऊ नका. त्याने मला खचरा वाटला. त्यांनी या कामाच्यासाठी ईडीची नोटीस मला दिली. ते एका बँकेच्या व्यवहारासाठी, त्या बँकेचा मी सभासद नव्हतो, त्या बँकेचं कधी कर्ज मी घेतलं नाही, त्या बँकेत माझी ठेव नव्हती आणि काही नसताना एक प्रकारची भीती घालायची म्हणून ती ईडीची नोटीस मला दिली. आणि जेव्हा मी येतो म्हणजे त्यावेळेला एकानी सुद्धा माझी त्या ठिकाणी घेण्याची तयारी ठेवली नाही. आणि आज तसं धाडस लोकांनी दाखवलं पाहिजे. ज्याची भूमिका सत्याची असेल त्याला चिंता करण्याचं कारण नाही. आणि त्यामुळं या ठिकाणी आजच्या आव्हान देशमुखांचे विचार ऐकले ते घाबरले नाहीत, नवाब मलिक घाबरले नाहीत, संजीव राऊत घाबरले नाहीत. आज आपल्याला बघावं लागेल असं प्रकार घेऊन राजकारण कसं बदलता येईल या दृष्टिकोनातून पावलं टाकली जातात. आजच्याच आव्हान बघितलं की महाराष्ट्रामध्ये ईडीच्या नोटीसचा दम काही नेत्यांना दिला, काही लोकांनी तोंड दिलं, पण काही लोकांनी भूमिका बदलली. कोल्हापूर हे सुरांचं गाव आहे. ही नगरी आणि कोल्हापूरचा इतिहास हा शौर्याचा इतिहास आहे आणि त्यामुळं तिथं अशी ईडीची नोटीस आली तर सामोरं जायची ताकद दाखवतील अशी कल्पना माझ्यासारख्याची होती. पण त्याची इथं वेगळंच घडलं. कोल्हापुरात कोणाचं नोटीस आली, आली का नोटीस? कोणाचं तरी गेली सीबीआयचे लोक गेले, कोणाचं तरी गेली आयजीचे लोक गेले, कोणाचं तरी गेली इन्कम टॅक्सचे लोक गेले,
मला असं वाटलं की एकेकाने आम्हा लोकांच्यावर काम केलेले लोक काहीतरी स्वाभिमान असेल. घरातल्या महिलांनी सांगितलं की ज्या प्रकारे तुम्ही आमच्या टीका करताय, आमच्या हल्ले करताय, ज्या प्रकारे तुम्ही आमच्या धार घालताय, याच्यापेक्षा तुम्ही आम्हाला गोळ्या घाला, त्याला आमची चालले. पण ही एक भगिनी म्हणू शकते, पण त्या घर कुटुंबाचा जो प्रमुख आहे त्यांनी म्हणलेलं मी काय ऐकलं नाही. त्यांनी एकंदर एकच गोष्ट बघितली, एकच गोष्ट त्यांनी केली की जे भगिनींनी धाडस दाखवलं ते धाडस दाखवायच्या ऐवजी आपण असं ईडीच्या दरबारात जाऊन बसू, भाजपमध्ये जाऊ, ते म्हणतील तिथं बसू आणि यातनं आपली सुटका करून देऊ, या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतली. आणि आता माझ्या लक्षात आलं की देशाचे प्रधानमंत्री वफाला गेले आणि तिथे त्यांनी एक भाषण केलं. त्यांनी भाषण करत असताना सांगितलं काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी लोकांचा पक्ष आहे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं 2 नंबरचा भ्रष्टाचारी पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आणि त्यांनी सांगितलं की त्याची माहिती माझ्याकडे आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारी आहे हे जर त्यांनी सांगितलं असेल आणि तेच कारण त्याची माहिती ही त्यांच्याकडे असेल म्हणून त्यांनी कोल्हापुरात काही ॲक्शन घेतली असेल तर मी काही त्यांच्याबद्दल ती तक्रार करणार नाही. आणि ती असा भ्रष्टाचार हा कुणी केलेला असेल मग तो कुठल्या पक्षाचा असो, कुठल्या राज्याचा असो, कुठल्या जिल्ह्याचा असो, त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवणं हे केंद्र सरकारचं ईडी डिपार्टमेंटचं काम आहे. पण ते काम न्यायाने केलं पाहिजे, सत्तेचा गैरवापर करून राजकारणामध्ये आपल्याला हवं तसं काम करायला लोक तयार होत नसतील तर त्यासाठी आम्ही करणार ही भूमिका घेत असतील तर अशा लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे. आणि ती संधी आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. उद्याचे 2024 हे निवडणुकीचं वर्ष आहे, मत द्यायचा अधिकार तुम्हाला आहे. आपण राजकारणी लक्ष ठेवू, सत्तेचा गैरवापर कुणी केला, शेतकऱ्यांचं संकट कुणी वाढवलं, कांद्याचं नुकसान कुणी केलं, ऊस उत्पादकांना अन्यायकारक वागणूक कुणी दिली, तरुणांना बेकारीत कुणी ढकललं, या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण घेऊ आणि आपण याच निकाला नक्की येऊ. ते सगळं बदलायचं असेल तर भाजप आणि भाजपच्या बरोबर जे कोणी नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी त्यांच्या हाताची सत्ता काढणं आणि नव्या पिढीच्या हातात सत्ता देणं आणि तरुणांच्या मार्फत देशाचा कारभार चालवणं हीच कामगिरी आपल्या सगळ्यांना करावी लागेल. त्यासाठी तुम्ही तयार राहा एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं जयंतराव पाटील यांना 2 शब्द सांगायची विनंती करतो. सगळ्यांनी बसायचं आहे. आदरणीय जयंत पाटील साहेब आभार मानतील आणि एक स्टेजवर फोटो घेतला जाईल. कुणी उठू नका.